2 महिन्यात हे करणार आहे असं कळतं. तर हां असं म्हणतात का माहित नाही. हेलो हेलो यस सर, दिनेश यस सर, गणेश गवळी पूजा इंगळे, तुम्ही काल प्रेझेंट होता का लेक्चरला? हॅलो यस सर, तुम्ही प्रेझेंट होता का लेक्चरला? रोल नंबर 64 गणेश सोनार, आवाज येते का? येस सर, येस. चेंजेस केले का तुम्हाला काल सांगितलेले चेंजेस करायला? हा सर, मेल आलेला नाही सर. मग कधी करणार आहे तुमच्या सीसी कडनं? सर पाठवते म्हणलेत मॅम. सो गुड मॉर्निंग टू वन एंड ऑल. वी हैव सीन अ डिफरेंट डिफरेंट एक्झाम्पल, ओके, बेस्ड ऑन दॅट वन. म्हणजे आपण आतापर्यंत मॅग्नेटिक सर्किटचे सिरीज एअर गॅपचे त्या दिवशी 2 एक्झाम्पल बघितले आहेत. ओके, नाव टुडे वी आर गोइंग टू सी अनदर एक्झाम्पल अँड फ्रॉम नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स वी विल गोइंग टू स्टार्ट अवर नेक्स्ट बीट, दॅट इज नथिंग बट दी फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द एक्झाम्पल. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घ्या. जस्ट अ मिनिट. एक्झाम्पल लिहून घ्या, राईट डाऊन एक्झाम्पल. अँड अँड आयन रिंग ऑफ अँड आयन रिंग ऑफ 40 सेंटीमीटर हॅज मीन डायमीटर ऑफ mean diameter of 40 सेंटीमीटर असा येते. अँड सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफ 1 सेंटीमीटर स्क्वेअर is excited by 100 turns carrying a current of 1 ampere through coil, 1 ampere through coil. A cut of 0.4 millimeter
0.4 millimeter is made in the ring, full stop, assuming mu r is equal to 10^4, determine value of flux in the circuit. लिहून घेतले सगळ्यांनी. लिहून घेतले का एक्झाम्पल? एव्हरीबडी हॅज रिटन डाऊन दॅट एक्झाम्पल. Hello, voice is audible to you? Yes, sir. Whether you have written example? हाँ, example लिहून घेतले का सगळ्यांनी? Hello? Yes, sir. Yes, sir. See here. Now we will write the given things. First of all, given things. So which are the given things? Right here, first of all, an iron ring of 40 centimeter mean diameter. So what you have to find out? First of all, Li. How you can find out? Pi into D. Mean diameter dilela hai. So pi into 40 into 10^2. Minus 2. So what will be the value? Tell me on Calci. Do fast calculation. Don't waste the time in calculation. Fast calculation kara. One point two five six. 1.256 meter. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय? सर्क्युलर क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया दिलेला आहे 1 cm² ह्याला जर मीटर स्क्वेअर मध्ये केलं तर काय येणार आहे? 1×10^-4 m². ओके, विच इज एक्साइटेड बाय 100 turns. कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? व्हॉट विल बी दॅट व्हॅल्यू? कॅपिटल एन, विच इज इक्वल टू 100. ओके, देन कॅरिंग अ करंट ऑफ 1 A. सो विच व्हॅल्यू इज गिवन? I is equal to 1 A. Okay. काय म्हणलंय? A cut of 0.4 millimeter. Cut of 0.4 millimeter is made in the ring. म्हणजे काय? कशाची व्हॅल्यू आहे? कोण सांगू शकते? विच इज दिस व्हॅल्यू? आपण काय केलेलं आहे? एका पर्टिक्युलर आयर्न रिंग मध्ये 0.4 मिलीमीटरचा कट केलेला आहे. कट केलेला आहे म्हणजे तिथे तयार काय होणार आहे? एअर गॅप. म्हणजे ती कशाची व्हॅल्यू आहे? दिस इज दी व्हॅल्यू ऑफ एल जी, दॅट इज 0.4 मिलीमीटर. त्याला मीटर केलं तर काय येणार आहे? 0.4×10^-3 m. कळलंय? काय म्हणताय? अज्युमिंग म्यू आर इज इक्वल टू 10^4. म्यू आर, आता हे म्यू आर कशाचं असणार आहे? म्यू आर फॉर आयन.
which is of what? 10 raised to 4. Determine the value of flux. Kashachi value find out karayche? Flux phi. Ata, in this example, whether they have said that find out the value of flux through the iron or flux through the air gap. Asa mantle ka tenni? Whether they have specified anything? No. No. So what we have to do? We have to find out the total value of flux. See, we will use this formula now. I will solve the example here. Baga, apla formula ka hai? N into I, MMF. Phi into Li divided by mu zero, mu r into A. Plus phi into Lg divided by mu zero, mu r into A. आता इथं फ्लक्स काय म्हणलाय त्यांनी टोटल सर्किट मधला फ्लक्स काढायला सांगितलं त्यामुळे मी काय करतोय आय विल जस्ट टेक दिस एज दी कॉमन सो व्हाट विल बी दॅट एल आय डिवायडेड बाय म्यू झिरो म्यू आर इंटू ए प्लस एल जी डिवायडेड बाय म्यू झिरो म्यू आर इंटू ए सगळ्यांना कळलंय का व्हाय आय हॅव जस्ट टेकन दिस फ्लक्स फाय कॉमन Because whenever we solved previous example, the previous example मध्ये काय दिला होता लीकेज कोइफिशियंट दिला होता त्याच्यावरून आपण फ्लक्स इन दी आयन पाथ अँड फ्लक्स इन दी एअर गॅप काढला पण इथं त्यांनी काय म्हणलंय डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ फ्लक्स म्हणजे टोटल व्हॅल्यू काढायला सांगितलं दॅट्स वाय आय हॅव टेकन दिस फाय एज दी कॉमन सो एन इंटू आय आता सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत पुट करा एन 100 इंटू करंट ची व्हॅल्यू 1 एम्पियर इज इक्वल टू फाय Li, Li ची व्हॅल्यू किती आली 1.256 डिवायडेड बाय म्यू झिरो ची व्हॅल्यू माहिती आहे 4π × 10⁻⁷ इंटू म्यू झिरो फॉर आयन तुम्हाला दिलेला आहे किती आहे 10⁴ कारण म्यू झिरो फॉर एअर इट इज ऑलवेज 1 अँड एरिया एरिया किती दिलाय 1 × 10⁻⁴ प्लस एल जी LG ची व्हॅल्यू किती दिली आहे 0.4 × 10⁻³ डिवायडेड बाय म्यू झिरो 4π × 10⁻⁷ इंटू म्यू आर फॉर एअर इज 1 अँड A ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 × 10⁻⁴ आता कॅल्क्युलेशन करा काय व्हॅल्यू येते सांगा फाय ची आता मला पहिल्यांदा ह्या ब्रॅकेट ची व्हॅल्यू सांगा काय ती सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करून अशी इथे का बघा सगळ्यांची व्हॅल्यू माझी आलेली आहे 9999.49 × 10³ 999.49 × 10³ आली का सगळ्यांची प्लस पुढची आता व्हॅल्यू फाइंड आउट करा अशी इथे का बघा माझे असे आलेले आहे 3183.09 × 10³ आलेले आहे का अशी ओके प्लस आता मी काय करतो हे दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून घेतो म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आपल्याला आलेले आहे म्हणजे इथली व्हॅल्यू बघा काय येते आता फाय च्या इकडची फाय इंटू इथे येते 4182.58 × 10³ आणि इकडं 100 ऍज इट इज सो फ्लक्स ची व्हॅल्यू मी इथं फाइंड आउट करतोय बघा इथं वरच्या साईडला कोपऱ्यात फ्लक्स फाय इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय काय येणार आहे 4182.58 × 10³ ओके
तर व्हॅल्यू काय की सगळ्यांची कुणी काढली का फ्लक्स फाय बघा माझी इथे 2.39 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 5 वेबर दिस इज दी व्हॅल्यू ऑफ फाय कळलेलं का सगळ्यांना एव्हरीबडी गॉट दिस एक्झाम्पल हा कळलेलं आहे का एक्झाम्पल सगळ्यांना यस सर यू कॅन राईट डाऊन दिस एक्झाम्पल कॅल्क्युलेशन व्यवस्थित लिहून घ्या सगळ्यांनी राईट इट प्रॉपरली completed no sir whether you are writing still write down sir ha bolo the second bracket madle plus cha nantar je step hai na ha and te divide la tumhi your ch kimmat nahi lihli हा काय सेकंड स्टेप मध्ये पहिला जो म्युअर आहे तो किती आहे 10^4 तो कुणासाठी आहे हा पहिला जो म्युअर आहे पहिले जी टर्म आहे म्युअरची तो हा जो म्युअर आहे तो कुणासाठी आहे आयन साठी पण हा म्युअर कुणासाठी आहे ही टर्म कुणासाठी आहे एअर गॅप एअर गॅप साठी म्युअरची व्हॅल्यू किती असते रिलेटिव्ह परमिएबिलिटी फॉर एअर किती आहे एअर गॅप फॉर एअर किती आहे व्हॅल्यू वन मग वन वन लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय दॅट इज ओके नो कळलंय का ज्यांनी कुणी डाऊट विचारला होता त्यांना कळलंय का हे यस सर सी व्हेनेव्हर वी आर सॉल्विंग द एक्झाम्पल वी आर सॉल्विंग एक्झाम्पल बेस्ड ऑन अवर अर्लियर प्रूफ त्यामुळे प्रूफ ज्या वेळेस आपण व्यवस्थित डिराईव्ह करतो त्यावेळेस लक्षात येत चला की कशाची व्हॅल्यू काय आहे ओके तरी पण प्रत्येक इच ना इच थिंग मी एक्सप्लेन करतोय की हे असं कशासाठी केलं हे असं कशासाठी केलं आय एम एक्सप्लेनिंग इच अँड एव्हरीथिंग completed everyone yes sir can I proceed further okay now see झाले का सगळ्यांचं लिहून yes sir next now next example is for you people let's see how many of people you will get correct answer म्हणजे किती जणांना समजले आपण हे बघूया एग्जांपल कसं सॉल्व करायचे मी तर लास्टला सॉल्व करून ऑब्वियसली देणारच आहे There is a no issue in that. Okay. Lya. Example lya. A iron ring of
a iron ring of mean circumference, mean circumference 80 centimeter made from round with area of 8 centimeter square. Full stop. It has a cut off 2 millimeter wide and is wound with 500 turns. Find the current required to produce a flux of 0.8 milliweber in air gap. Assume mu r is equal to 625 and leakage factor 1.25. आता सगळ्यांनी एक्झाम्पल व्यवस्थित वाचा, गिवन थिंग्स लिहून घ्या आणि व्हॅल्यू फाइंड आउट करा. लेट अस सी हु विल गेट द करेक्ट व्हॅल्यू ऑफ द करंट. बघू आपण. पहिल्यांदा बघा मी कुठल्या गिवन थिंग आहेत त्याला अंडरलाईन करतो. दिस इज गिवन थिंग, दिस इज ऑल्सो गिवन थिंग, mu r अँड लिकेज फॅक्टर. सो फाइंड आउट दॅट व्हॅल्यू. सगळ्यांना कॅल्सी यूज करता आला पाहिजे. आली का कुणाची व्हॅल्यू?
आली वैल्यू पुनः ची वैल्यू आली का वेदर एनी वन गॉट द वैल्यू ऑफ करंट मतलब तो उड़ा डिफिकल्ट नहीं है एग्जांपल का डिफिकल्ट है वेदर इट इज डिफिकल्ट वन I don't think so. It is difficult. आले का आंसर अरे कुणाचंच आलेलं नाही आहे का आंसर नो वन गॉट द आंसर और शुड आय सॉल्व 1.5% किती आले अनिकेत 1.5% चेक कर कॅल्क्युलेशन चेक करा चेक युअर कॅल्क्युलेशन कुणाचं आलंय का आन्सर हे सोडून दुसरं कुणाचं आलंय का हॅव यू गॉट दिस आन्सर अपार्ट फ्रॉम दिस कुणाचं आलंय का किती आलंय 5.728 करेक्ट ऍब्सोल्युटली करेक्ट गुड करेक्ट 5.729 correct 0.728 or 729 it is absolutely correct very good manase bas 15 minute lagte bas ale ka 5.728 or 729 janni kadlela hai very good absolutely very good बघा आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दी गिव्हन थिंग्स विच आर दी गिव्हन थिंग्स टू अस हा फर्स्ट ऑफ ऑल मीन सरकमफरन्स म्हणजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे मीन सरकमफरन्स विच व्हॅल्यू इज गिव्हन एल आय दॅट इज दी व्हॅल्यू ऑफ एल आय दॅट इज 80 सेंटीमीटर दॅट इज 80 × 10⁻²⁻² मीटर हाँ पुढे काय दिलेला आहे एरिया 8 सेंटीमीटर स्क्वेअर इफ आय विल कन्वर्ट इट इनटू मीटर स्क्वेअर सो व्हाट विल बी दॅट हाँ 8 सेंटीमीटर स्क्वेअर 8 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर नेक्स्ट व्हाट इज गिवन इट हॅज अ कट ऑफ 2 मिलीमीटर वाईड मीन्स व्हाट इज गिवन इट इज हाँ करेक्ट लेंथ ऑफ air gap that is 2 millimeter so if I will convert it into meter so what will be that 2 × 10⁻³ meter is bound with 500 tons kashachi value dile n is equal to 500
फाइंड द करंट रिक्वायर्ड म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची आहे टू प्रोड्यूस अ फ्लक्स ऑफ 0.8 मिलीवेबर इन एअर गॅप म्हणजे कशाची व्हॅल्यू ही विच व्हॅल्यू इज देअर क्यू जी इन द एअर गॅप करेक्ट 5G दॅट इज 0.8 मिलीवेबर जर त्याला वेबर मध्ये केलं तर काय येणार आहे 0.8 × 10⁻³ करेक्ट नाउ न्यू आर ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे दॅट इज ऑफ व्हॉट 625 अँड व्हेरी इम्पॉर्टंट लिकेज फॅक्टर इज गिव्हन कशाची व्हॅल्यू आहे लिकेज फॅक्टर लॅम्बडा दॅट इज ऑफ व्हॉट 1.25 ओके आता या लॅम्बडाच्या व्हॅल्यू वरून आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय What is my formula? Flux in the iron path that is equal to lambda into flux into the air gap. Okay? So put the all values phi I. Lambda chi value kiti hai 1.25 into flux in air gap. How much it is? 0.8 × 10⁻³. So what will be the value of flux in iron path? Kiti hai? 10⁻³. What is that? Puda kai value hai ka nahi? 1 × 10⁻³. किती 1 × 10⁻³ ओके गॉट इट दॅट इज ऑफ व्हॉट वेबर कळलं आहे सगळ्यांना हे एव्हरीबडी गॉट दिस वन यस यूज अवर फॉर्म्युला व्हॉट इज अवर फॉर्म्युला n × I इज इक्वल टू आता इथे काय आयन गॅप मधलं फ्लक्स डिफरंट आहे आणि एअर गॅप मधलं फ्लक्स डिफरंट आहे ओके सो सी हाऊ दॅट फॉर्म्युला फाय आय इंटू एल आय (80 × 10⁻²) divided by what is the value of mu 0 4 pi × 10⁻²⁷ into what is the value 625 correct into how much the area 8 × 10⁻²⁴ correct 8 × 10⁻²⁴ plus 5g how much it is 0.8 × 10⁻³ correct 0.8 × 10⁻³ into LG chi value kiti hai how much it is 2 × 10⁻³ - 3 divided by mu 0 4 pi × 10⁻²⁷ into mu r for air how much it is 1 into area kiti dilela hai 8 × 10⁻²⁴ got it so how much it is 500 I is equal to what is the value of this first term पहिल्या टर्म ची व्हॅल्यू किती आली 1273.8 प्लस सेकंड टर्म हाउ मच इट इज 1594 व्हॉट विल बी द ऍडिशन ऑफ दिस टू नाउ मेक इट ऍडिशन दिस 500 आय एज इट इज what will be this addition kiti the addition 2865.34 So what will be the value of current now 2865.34 divided by 500 kiti yete value current chi value what will be 5.73 7 3 किंवा 7 2 9 म्हणा किंवा 7 2 काय म्हणतो 7 3 1 दॅट इज ओके
आले काशी वैल्यू सेकंडची एवरीबॉडी गॉट दिस वैल्यू यस सर ह्याच्यापेक्षा वेगळे कोणाचे आलेले होता हॅलो सर हां आता मी तुमच्यावर रिलाय करतोय याचा अर्थ असा आहे की तुम्ही मला कॅल्क्युलेशन करेक्ट सांगणार आहात हां बोला हां कोण आहे बोला सर प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी वार एअरग्राफ मधला वनच घ्यायचा का अरे आपण ज्या वेळेस प्रूफ बघितलं बरोबर आहे का त्यावेळेसच काय सांगितलं होतं रिलेटिव्ह परमेबिलिटी फॉर एअर इज ऑलवेज वन त्याची व्हॅल्यू वनच असते किती वेळा सांगितलंय ज्यावेळेस आपण ऍब्सोल्यूट परमेबिलिटी रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑर परमेबिलिटी ऑर फ्री स्पेस ऑर एअर बघितलं त्यावेळेसच सांगितलेलं आहे दी व्हॅल्यू ऑफ ऍब्सोल्यूट ऑर म्यू आर दॅट इज परमेबिलिटी फॉर फ्री स्पेस इज ऑलवेज 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 वन आले का लक्षात आता एव्हरीबडी गॉट दिस लिहून घेतलंय का कुणी लिहून नसलं घेतलं तर त्या वर कॉलम मध्ये लिहून घ्या मी तुम्हाला सांगितलं होतं यू जस्ट राईट डाऊन ऑन टॉप मोस्ट कॉलम म्यू आर फॉर एअर इज वन लिहिले सगळ्यांनी राहील सगळ्यांच्या लक्षात आता हे फायनली ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी लिहून घ्या राईट डाऊन दिस वन लिहिलेलं आहे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लिहून घ्या घाई करू नका व्यवस्थित लिहून घ्या कम्प्लिटेड लिहिलं सगळ्यांनी एव्हरीबडी कम्प्लिटेड कम्प्लिटेड एव्हरीबडी कम्प्लिटेड यस सर कॅन वी गो फॉर नेक्स्ट कॅन वी गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल यस सर okay now this example is homework to you now a simple example is there no need to go for the what I can say there is no such twist is there into the example straightforward example is there just you have to solve it and find out the value okay let's see
just a minute. I will erase this all thing. Okay, so write down this example. A coil of n turns is wound on iron if mean length is of 50 centimeter and cross-sectional area is 4 centimeter square. Full stop. The current of 4 ampere is flowing through a coil flowing through a coil produces a flux of 4 milliweber in circuit. Full stop. It has 2 millimeter length of air gap. Full stop. Calculate number of turns if mu r for iron is 1000, neglect leakage and fringing. Write down this example very carefully so that tomorrow I will ask to any person, you have to give me answer of this question. It is not difficult example now. Very simple one. All things are given. Just you have to write down the given things and find out the value of number of turns. Now it may be in 0.1, but we can understand. It will be if like 400.10, like that we will understand. Or we will take it into the consideration. Completed. Second, lihi laka example. Yes, sir. Now see, this is the part related to the magnetic circuit. Series magnetic circuit with air gap. Okay. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला सिंपल न्यूमरिकल कुठलं आणि एअर गॅपचं न्यूमरिकल कुठलं आहे. आता तुम्हाला इझिली लक्षात आलं असेल म्हणजे इट इज नॉट डिफिकल्ट टू डिफरन्शिएट दॅट पर्टिक्युलर टू मीन्स व्हॉट आय कॅन से दॅट न्यूमरिकल प्लस दिस न्यूमरिकल. ओके, सो इन ऑर्डर टू दॅट यू कॅन प्रिपेअर फॉर इट. कळतंय सगळ्यांना?
whether you find any difficulty in this example. Just what is important in this example, you can write all the given things and then proceed further. Okay. Chalte kaise karna? Yes, sir. Okay. Yes, sir. Now maybe from tomorrow's lecture, we will start another interesting point from this chapter, that is nothing but the Faraday's laws of electromagnetic induction. As you have already studied that in 12th, you are having one important chapter in your 12th physics, that is EMI, electromagnetic induction. You have already studied Faraday's first law, Faraday's second law, then what is Lenz law, what is right hand thumb rule, what all these things, whatever the rules which we are going to use for getting the direction of force and whatever it other quantities. You have already studied, just we have to revise it. And then after completing that, we will go for the transformer. Then we will see its working principle and all these things related to the example. Okay. So as already I have announced, whatever the, as you know that your first IAC may be going to start from 5th of the July, I think your first IAC. Okay. So might be our paper is on 9th of the July. I don't know exactly time, but date, but it is of from 9th of the July. Okay. So what you do, as you know that I have already told you, up to 7th of the July, what we have covered, that is for ISC first. Okay. So prepare in accordingly, or what we will do in before ISC lecture, we can discuss some MCQ based on this, what I can say, मैग्नेटिक सर्किट ऑल्सो अपन मैग्नेटिक सर्किट वर आपण काय काय एमसीक्यू डिस्कस करूयात दैट विल बी इजीअर फॉर यू पीपल सर हां सर असाइनमेंट या आई विल गिव यू बिकॉज आई एम हैविंग लॉट ऑफ व्हाट आई कैन से हियर देयर लेक्चर टू क्लासेस आई एम हैंडलिंग आई विल गिव यू डोंट वरी आई विल व्हाट आई कैन से डायरेक्टली असाइनमेंट नंबर 1 व्हाटएवर दैट फोटो इज देयर दैट आई विल पेस्ट इन टेलीग्राम ग्रुप ओके Or tomorrow in lecture itself, we will give the assignment number 1. So don't worry about that. I will not give that much 2 months in the assignment. 5 to 6 questions are there. You have to write it there. Okay? Okay, sir. So, just we will, I'm having what I can say, other responsibility.